नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र। मित्रांनो, आज आपण ज्या शेडला व्हिजिट दिली आहे त्या शेडवरती काही गाई त्यांनी खरेदी केल्या आहेत आणि ज्या पण आता नवीन कालोडी तयार केल्या आहेत, पूर्णपणे ब्रीडच्या कालोडी तयार केल्या आहेत आणि ज्या पण गाई खरेदी केल्या त्या घेताना पहिल्यावर गाई घेतल्या आणि पहिल्यावर गाईच का निवडल्या ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि गाई निवडताना कुठल्या व्यत्तातील किंवा कशा पद्धतीनं गाई घ्यावी आपण ते पण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर शेड ह्या शेडचं पूर्ण नियोजन कसं चालतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार। आपला पूर्ण परिचय द्या की। मी राजेंद्र रामचंद्र गडदे, मुक्काम पुष्टेश्वर वटार, तालुका पंढरपूर। आता आपला पंढरपूर तालुक्यामध्ये हे गाव येतं। आता पंढरपूर भाग जर म्हणला तर म्हशींसाठी फेमस आहे पंढरपुरी म्हशी आणि इकडे क्रॉस ब्रीड मला पण एवढं दिसत नाही म्हणा असा। तुमच्या गावात सुद्धा क्रॉस ब्रीडचं प्रमाण आता आता वाढायला लागलं असेल। बरोबर आहे। तुमच्याकडे सुद्धा पहिल्यांदा ह्या क्रॉस ब्रीडच्या आधी म्हशीच असतील? पूर्ण म्हशी होत्या ना। आता आपण म्हशींपासून गाईंकडे वळालात ते कसं काय म्हणजे आणि काय सोपं वाटतं ह्या गाईंमध्ये आणि म्हशीमध्ये काय अवघड वाटतं ते आपण जरा सांगता का? म्हशींचं कसं आहे, भाकड काळ जास्त आहे म्हशांचा ना। हा। आणि गायांचं भाकड काळ जास्त नाही आणि उत्पन्न दुधाच्या बाबतीत म्हणाल तर गया हे म्हशी ह्या कमीच दूध देतात ना। म्हशीचं दूध कमीच राहणार शेवट आणि गाईचं दूध जास्त आणि भाकडकाळ कमी। भाकडकाळ कमी 2 ते 3 महिने। हा। भाकडकाळ कमी आणि म्हशीचं म्हणलं तर वासरू मेलं किंवा काय झालं तर ती दुधावर परिणाम पूर्ण होतो। वेगळ्या गोष्टी फेलच जातं ते त्याचं। जरी दूध देत असले तरी तेवढं म्हणावं असं तेवढं दूध निघत देणार नाही। बरोबर आहे। तर मित्रांनो, म्हैस पालन आणि गाय पालनमध्ये तसा विचार केला तर ज्यांच्याकडे अतिशय जास्त दूध देणाऱ्या म्हशी आहेत त्यांना म्हैस पालन परवडतं, पण तशा पद्धतीच्या म्हशी सगळीकडे अवेलेबल होत नाहीत किंवा सगळ्याला तशा म्हशी मिळत नाहीत आणि तशा जर एकदम जास्त दुधाच्या म्हशी घ्यायच्या म्हणलं तर गायीपेक्षा किंमत अतिशय जास्त द्यावं लागते आणि त्यानंतर एवढी मोठी रक्कम गुंतवून पण जी रिस्क आहे ती रिस्क राहणारच आहे। त्यापेक्षा मी तर म्हणेल की क्रॉस ब्रीडकडे जेवढं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळल तेवढं त्यांच्या फायद्याचं आहे, कारण जे आर्थिक तुम्हाला स्थैर्य मिळणार आहे ते क्रॉस ब्रीडमध्ये मिळणार आहे। आणि मी म्हणेल की क्रॉस ब्रीड पूर्ण जरी केलं तरी तुमच्या प्रत्येकाच्या धावणीला आपलं गावरान जनावर म्हणजे खिलारी गाय म्हणा किंवा आपली पंढरपुरी म्हैस म्हणा एक दोन तरी आपल्या धावणीला असणं गरजेचं आहे आणि असाव्या। तर आता आपण हा व्यवसाय किती वर्षापासून करताय? 4 ते 5 वर्ष झाले। 4-5 वर्ष झाले। आता आधी सुरुवात केली त्यावेळेस बंदिस्त जनावर असतील, आता मुक्त केली? मुक्त केली, पहिले बंदिस्त होते। आता बंदिस्त कडून मुक्तमध्ये वळल्यानंतर काय तुम्हाला अडचणी आल्या किंवा फायदा झाला त्याबद्दल सांगा। फायदाच झाला आहे पूर्णपणे, वेळेचं बचत झालं आणि काम कमी झालं ना। म्हणजे कामात कसं फरक पडला आपल्या? पहिल्यांदा बंदिस्त होते त्यावेळेस शेण काढणं किंवा पाणी पाजणं यासाठी टाइम जास्त जात होता। आता बंदिस्त झाल्यापासून तो पूर्ण काम वेळेची बचत झाली ना, मुक्त कोटे झाल्यापासून, त्यामुळं आणि गुरांची पण तब्येत पहिल्यापेक्षा सुधारलेली आहे। जनावरांची तब्येतीत सुधारणा दिसली? त्यांना पाणी त्यांना पाहिजे त्यावेळेस पाणी मिळते ना, वैरण पण पूर्ण वेळ आहे, त्यामुळं गुरं पण सुधारली आणि आपले मेन म्हणजे काम कमी झालं ना, त्यामुळं ते फायदा झाला तेवढा। आता प्रत्येक शेडचा जो मेन कणा आहे तो चारा नियोजन आहे। एखाद वेळेस जनावर हलक्या ब्रीडचा असू द्या कमी दुधाचा असू द्या काही फरक पडत नाही, पण चारा व्यवस्थापन जर किंवा चारा नियोजन जर व्यवस्थित नसेल तर कितीही मोठा शेड असला तरी तो कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तिथं दुधाचं प्रोडक्शन कमी राहतं किंवा जनावरांची हेल्थ वगैरे कमी राहते। बरोबर आहे। तर पूर्ण वेळचा म्हणजे पूर्ण वर्षभर चांगल्या चाऱ्यासाठी आपण कसे प्रयत्न करता? मी ना एक एकर प्लॉट माझा नेपेर घाच आहे। हां। आणि मुरघास केलेला आहे मी। मुरघास कशाचा केला? मुरघास पूर्णपणे मक्याचा मुरघास आहे। वर्षभर असतं आपल्याला? वर्षभर नाही, 5-6 महिन्यासाठी मुरघास करून ठेवतो। 6 महिन्यासाठी म्हणजे आपल्याला वर्षातून निमवर्ष तरी आपल्याकडे मुरघास अवेलेबल आहे आणि 70% वरण घरची आहे आणि 30% वरण मी बाहेरून विकत घेतो। शक्यतो जास्तीत जास्त घरचीच वरण आहे पूर्णपणे। आता किती जरी मोठा शेतकरी असला तरी काही ना काही कारण असतं किंवा पावसाळ्या दिवसामध्ये वगैरे थोडीफार वरण बाहेरची विकतच घ्यावं लागते। 70% म्हणजे एक बऱ्यापैकी चांगली अमाऊंट आहे की तुम्ही घरच्या घरी वैरण तयार करता? पूर्णपणे घरच्या घरीच आहे। आता वैरणीचा राजा म्हणलं तर आपण मक्याला संबोधतो, कारण मका पिकासारखी क्वालिटी कुठलीच वैरण नाही जनावरांसाठी, पण आता कडोळाच्या काही काही व्हरायटी आले त्या कडोळाचा पण वापर बऱ्याचशा ठिकाणी केला जातो आहे आणि तुम्हाला रेग्युलर वर्षभर चाऱ्यामध्ये मदत होण्यासाठी नेपेर घास चांगला आहे। हा, नेपेर पूर्ण एक एकरचा नेपेर प्लॉट आहे माझा। एक एकरचा। आता एक एकर नेपेर प्लॉट सुरुवात केल्यापासून आपलं कसं म्हणजे वापर कसा होतो वैरणीत रोज? वापर बघा, की मुरघास जर असेल तर नेपेर घास आणि त्यामध्ये ऊस किंवा कडवळ हे 50% आणि मुरघास 50% वापरतात आणि मुरघास नसेल तर मग मकवान आणि नेपेर घास हे 50% पूर्णपणे दोन्ही 50%। आता खुराकामध्ये आपण काय काय वापरता? खुराकमध्ये मी हिरा पेंड वापरतो, हिरा गोळी वापरतो। हा, हिरा गोळी आणि भाकड गायांसाठी भाकडची त्यांची पेंड जी आहे ती वापरतो।
आणि त्यांना आता आपण भरडा किंवा आपलं खपरी पेंड देता खरं का? खपरी पेंड आहे, खपरी पेंड आहे, भरड्याचं प्रमाण कमी प्रमाणात आहे, जास्त नाही भरड्याचं, म्हणजे भरड्याचा वापर कमी, मुरघास असल्यामुळं भरड्याचं प्रमाण कमी आहे. मुरघासाचा तो एक चांगला फायदा आहे की तुम्हाला भरडा द्यावा लागत, भरडा पूर्ण 50%पेक्षा कमीच वापरतो भरडा. आता मुरघासामुळे दुधामध्ये किती वाढ दिसते आपल्याला? दुधामुळे बघा की मुरघास मुख्यच असल्यामुळे पूर्णपणे भरडा बंद आणि ते दोन्ही फायदे होतात, दूध पण वाढते. आपल्या ह्या घास आणि मकवान आपण जे घालतो काढून त्याच्यापेक्षा मुरघासाने 2 ते 3 लिटर वाढ येते दुधामध्ये, एक्स्ट्रा दूध मिळते. मग तुम्हाला मुरघासामुळे दुधात वाढ मिळते असं लक्षात जरी आलं तरी तुम्ही वर्षभर का देत नाही मग मुरघास? वर्षभर मुरघास करण्यासाठी का नाही, आमच्या इथं काळारा नसल्यामुळे जागा ते बॅगा हे भरून ठेवण्यासाठी हे नाही ना, डबरी पद्धत जरी केली आपण तर ते व्यवस्थित राहत नाही, म्हणजे काळ्या रानामध्ये चिबड लागते जास्त दिवस लागते, ती करत नाही आम्ही आणि पावसाळ्यात ती होत नाही व्यवस्थित, पावसाळ्यात आधी व्यवस्थित करून ठेवलेलं ते तेवढं पुरते. म्हणजे असा आपल्याला काही प्रसंग आला का तुम्ही तयार केला आणि खराब झाला? अजून तरी नाही, आम्ही केलंच नाही ना, तसं बॅगाच भरतोय आम्ही फक्त, बॅगाच भरतोय ना. तर मित्रांनो, बरेचसे शेतकरी मित्रांनी आता अवलंब करायला चालू केला आहे की जमिनीच्या वर हौद बांधून बंकर बांधून मुरघास, कारण मी ह्याच्या आधी 2-3 व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे, जमिनीच्या वर मुरघासाचे खड्डे केले आहेत आणि माझं तर म्हणणं जमिनीच्या वर केलं सोयीस्कर पडतंय, कारण ट्रॅक्टरला आत बाहेर करायला किंवा वैरण काढायला वगैरे सोपं जातं, खड्ड्यातून काढायचं म्हणलं जरा त्रासदायकच आहे. आणि ज्यावेळेस वैरण आत काढत तुम्ही आत जाचाल मुरघास, त्यावेळेस आणखीन त्यात उतरायचं चढायचं समस्या वाढते, त्यापेक्षा चढावर केलेलं एकदम सोपं होत आहे. आणि चढावर केल्यानंतर तुम्हाला कडनं पाणी लागायची किंवा पाझरायची पण भीती राहत नाही. आणि एखाद्या वेळेस जर तुम्ही कडचा आब्रक वगैरे जर वापरताना एखाद्या वेळेस काय कारण असतो आब्रक जरी खराब झाला तरी एवढा काय त्याचा प्रॉब्लेम येत नाही किंवा त्याची काही समस्या होत नाही. आता ह्या मालकांच्या शेडवर अतिशय उत्कृष्ट अशा गाई पाहायला मिळतात, कारण तुम्हाला दिसतात सगळ्या गाई कव्हर केलेल्या आहेत मी. ह्या गाईंचं पूर्णपणे शेपरेट आपण डिटेल्स पुढच्या पार्टमध्ये घेणार आहोत. तर ह्या मालकांच्या शेडवर दूध किती जातं, चाऱ्यावर खर्च येणारा किती आहे आणि खुराकावर किती येणारा खर्च आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आता दिवसाची वैरण किती लागते आपल्याला त्याच्याबद्दल माहिती द्या आणि ॲनिमल किती आहेत सांगा सगळे. ॲनिमल 19 आहेत, 19 सगळे मोठे ॲनिमल आहेत, 18 गाय आहेत आणि एक लहान कालवाडी आहे. आणि वैरणीच म्हणाल तर 1-2 साठी वैरण लागते पूर्णपणे दिवसाची. 2 साठी म्हणजे किती राहणार वैरण होती 2 साठी? एक घासाचं त्यातलं 50% आहे ना घास, घासाचं काही जास्त नाही. आणि मकवान जर असेल तर ते 1/2 घंटा लागतंच, 1/2 ते 1/4 घंटा. 2 टायमाला 1 टायमाला? 2 टायमाला, दिवसाचं पूर्ण दिवसाचं. म्हणजे साधारणतः 50-50% वापर म्हणजे तर 1/2 घंटा 1 घंटा तरी कंपल्सरी लागतं, दोन्ही मिक्स 1 घंटा लागतं, 1 घंट्याची वैरण लागतो. तर मित्रांनो, 1 घंट्याची वैरण रोज म्हणल्यावर 365 दिवसाची 365 घंटे, तुम्ही किती एकर 4 वर्षाला उडतो तुमची तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. त्यानंतर आपण खुराकात किती खुराक उडतो रोजचा त्याच्याबद्दल माहिती द्या. खुराकाचं माझं एक पेंडीचं एक पोतं 1 दिवसाला लागतं पूर्णपणे, एक गुळी पेंडी पूर्णपणे. आणि भरड्याचं 2-3 दिवस जाते एक पोतं, कमी प्रमाणात वापरतात. आणि खपरी पेंडीचे 2-3 पोते मी 10 दिवसाला उडवतो, 10 दिवसाला 2 किंवा 3 पोते उडतो, म्हणजे साधारणतः 2.5 पोते उडतो मला 10 दिवसाला. आता आपल्या एवढे 18 ॲनिमल आहेत मोठे, रोजचं मिल्क कलेक्शन किती आपलं? 225 ते 250 दोन्ही टाइम, म्हणजे 225 आसपास, थोडंफार कमी जास्त होत राहतं दूध, कारण एखाद्या वेळेस जनावरांच्या ह्याच्यानुसार असतंय. तर मित्रांनो, आता मी बऱ्याचशा वेळेस ज्यांना शक्य आहे त्यांना सांगेल की ज्यांचे ॲनिमल जास्त दूध देणारे आहेत त्यांनी जर त्यांना शक्य होत असेल तर 3 वेळा धार काढायचा प्रयत्न करा, कारण 3 वेळा धार काढल्यानंतर एक साधारणतः शास्त्रज्ञांनी म्हणजे त्याच्यावर असा रिसर्च झाला आहे, एक साधारणतः 15-20% तुम्हाला टोटल मिल्कमध्ये वाढ मिळणार आहे फक्त तुम्ही 3 वेळा धार काढल्यामुळे. तर त्याच्या पाठीमाग काय बरेचसे त्यांनी तर्क काढले आहेत किंवा त्याच्यावर बराचसा रिसर्च झालेला आहे, त्यामुळे आता काही फॉरेन कंट्रीजमध्ये रेग्युलरली 3 टायमाचीच धार होते, 8-8 तासाचा गॅप टाकून 3 वेळा धार काढतात. ज्यावेळेस जनावरं फुल दूध कॅपॅसिटीमध्ये असतात त्यावेळेस 3 टायमावरून आणि ज्यावेळेस कॅपॅसिटी कमी होईल त्यानंतर ते 2 टायमावर धारले घेतात. तर एखाद्याला सहज शक्य होत असेल, त्याच्याकडे जर तेवढा वेळ असेल किंवा त्याला तेवढं करून बघायचं असेल आपल्या शेडवरती नियोजन, तर तुम्ही ज्यांना शक्य आहे त्यांनी 3 टायमाच्या धारेचा प्रयत्न करा. आता आपलं 225 लिटर दिवसाला टोटल दूध कलेक्शन आहे, 18 जनावरांची सरासरी 12-13 लिटर तुम्हाला ॲव्हरेज मिळते दुधाचा. बरोबर, तर हा चांगला ॲव्हरेज आहे मित्रांनो, कारण 12-13 ॲव्हरेजसुद्धा सहजासहजी शक्य होत नाही शेडवरती. एवढ्या ॲनिमलमध्ये काही ताज्या विलेले असतात, काही काही बाकडं असतात किंवा म्हणजे असं सरासरी ॲव्हरेज मित्र म्हणजे प्रत्येकी कुठल्याही मित्राचा शेड असू द्या, सरासरी तुमचा ॲव्हरेज किती जास्तीत जास्त तुम्हाला नेता येईल त्यासाठी तुम्हाला किती उच्च दर्जाच्या गाई तुमच्या शेडवर ठेवणं गरजेचं आहे ते तुम्ही अवलंबून बघायचं किंवा आपलं स्वतःचं परीक्षण करून बघायचं आहे. तर आता यांचं एवढं मिल्क कलेक्शन आहे. आता तुम्ही दूध कुणाला देता? दूध गावातल्या डेअरीला. गावातल्या डेअरीला आता त्याचा दर किती मिळतं आपल्याला?
साडे 36 आहे का आता आणि आता चालू वाढलाय ना काहीतरी कानकिन मिळालं नाही वाढ नाही वाढ मिळालं नाही 1 तारखेपासून वाढलेला आहे 1 तारखेपासून वाढलेला आहे एक साधारणत आपलं ओव्हरऑल एक 10 दिवसाला मस्टर असेल एक किती पर्यंत जातो मस्टर 75 ते 80,000 रेंज मध्ये चालत असणार आहे तर मित्रांनो आपण ह्याच्या आधी एक पात्रोडचा व्हिडिओ कव्हर केला होता त्याच्या पण शेडचं असंच ह्यांच्यासारखं सेम ॲनिमल पण थोडेफार एक दोन पुढे मागं असतील पण त्यांचं पण 225 लिटर दूध होतं आणि त्यांचं पण 10 दिवसाचं मस्टर सेमच होतं आता ह्यांच्याकडे जेवढं आहे ते इथून ह्यांनी ब्रीडवर पण काम केले आहेत आणि चांगले कालोडी पण ह्यांच्याकडे आलेले आहेत तर ह्यांना आता एक आपण मागाशी घेतलेला मुद्दा तो म्हणजे गाई निवडताना आता ह्यांनी काही गाई खरेदी केल्या आहेत काय बघून गाई खरेदी केल्या आहेत ह्यांनी आणि पहिला रोज गाई का खरेदी केली ते त्यांना विचारून जाणून घेऊयात आता आपण काही गाई खरेदी केल्या आहेत तर ती काय आपण पहिला रो मागाशी म्हणलात की पहिला रोज खरेदी केला पहिला रो खरेदी केल्यानंतर त्याची काय खोड असेल पहिल्या मालकाची ते आपल्याला त्याचा काय त्रास होत नाही ना आणि जरी तिने कमीत जास्त दिलं जास्त दूध दिलं तरी ते सेट होऊन जातात आपले पहिल्या रो आणलेल्या आणि घेताना शक्यतो 1 ते 1.5 महिना अगोदरची गाई घ्या ते आपलं वातावरण शक्यतो सेट व्हावं तिला म्हणजे वेळेच्या आधीच आपल्याला तिच्यावर काय काम करायचं ते करता येतं 1 ते 1.5 महिना अगोदर गाई खरेदी करायची आता आपण गाभण काळामध्ये कालोडींना किंवा गायींना काय खुराक देता आणि कशी काळजी घेता त्याची माहिती द्या गाभण काळामध्ये आम्ही ते हे जी आपल्या इंद्रनील पेंड वापरतो आणि त्याची त्यातली वात्सल्य पेंड आहे ती वापरतो आणि त्यांना आपले हे मेटाबोलाट पावडर आणि हे व्हायटेमेज ह्या प्रकारचं सगळं 7-8 महिन्यात चालू करतो 2 महिन्यात आणि 9 महिन्यात पूर्णपणे सगळं स्टॉप असतं म्हणजे 9 महिन्यात काय देत नाही फक्त पेंड आणि बरडा फक्त पेंड 2 महिन्यात चारायचं काय मेडिसिन काय नाही काही सुद्धा नाही आता आपण वात्सल्याचा डोस कसा देतो नेमका आता वात्सल्याचं त्यांचं ठराविक डोस आहे त्यांनी एक ह्या दिवसानंतर एवढं ह्या दिवसानंतर एवढं का रेग्युलर तीच डोस देतात नाही आपण गै सोडल्यानंतर पेंट चालू करताना पहिल्यांदा थोडी पेंट चालू करायची 1/2 पाऊंशेर चालू करायची आणि नंतर हळूहळू 1 ते 1.5 चालू करायचं असं त्याचा डोस चालू म्हणजे वाढवत एकदम नाही द्यायची तशी आणि आता वात्सल्यावर ना आपण परत डायरेक्ट मिल्किंगच्या खुराकावर येताना म्हणजे काय अडचण येत नाही कारण त्यांचंच प्रोडक्ट आहे ना ते त्यांचंच प्रोडक्ट आहे दुसरं नाही खुराक बदलला तरी काय काही अडचण येत नाही कारण काय होतं बऱ्याच वेळेस खुराक बदलला की जनावर दुधाला झटका देते नाही काहीच होत त्यांचंच प्रोडक्ट असल्यामुळे काही सुद्धा अडचण येत नाही आणि त्याचा रिझल्ट जास्त आहे प्रोडक्टचा आता बऱ्याचशा शेतकऱ्याचं म्हणणं येते की हिरा आता त्यांनी हिरा गोळी चालू करून बघितली हिरामुळे जनावरांचं शेण पातळी जास्त येते म्हणून असं ऐकाय मिळालं बरडा जास्त चालल्यामुळे शेण पातळी येते हिरा पेंडीचा काहीच नाही कारण माझी आता पूर्णपणे बरडा मी ज्या थोडाच ठेवतो ना त्यामुळे माझं बघा तुम्ही कुठचं पातळ शेण दिसणार नाही तुम्हाला एखादी गायींचं काय तर फॉल्ट असला तर तेवढंच बाकीचं काय नाही तर मित्रांनो यांच्याकडून जेवढी पण आपल्याला माहिती घेता येईल तेवढी पूर्ण माहिती घेतली आहे तरी पण आणखीन काही शेतकरी मित्रांच्या शंका राहिल्या असतील तर तुम्ही कमेंट करायचं कमेंटला रिप्लाय दिला जाईल तर मित्रांनो असे जे पण काही शेतकरी मित्र आहेत ज्यांनी ब्रीडिंगवरती काम केलेलं आहे किंवा कामाला सुरुवात केलेली आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं की तुम्ही कुठल्या बुलचं सिमेंट वापरलं आहे आणि तुम्हाला ज्याच्याकडे पैदास आली त्यांनी पण सांगायचं की माझ्या गाईला मी हे सिमेंट वापरलं आहे त्याच्यापासून मला कालवड मिळाली किंवा खोंड मिळाला काय जे पण काय तुम्हाला त्यापासून उत्पन्न मिळालं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यातील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातील आणि मित्रांनो मी मागाशी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाने कमेंट करायचं की तुम्हाला कुठल्या वळूची म्हणजे कुठल्या चांगल्या क्वालिटीच्या सिमेंटची तुमच्या शेडवरती पैदास झालेली आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आणि जे कोणी अतिशय जुन्या काळापासून जे ब्रीडिंगवरती काम करतात त्यांचं एकदम त्यांच्याकडे तर एकदम उत्कृष्ट पैदास असणारच आहे पण ज्यांनी नवीन काम चालू केलं आहे त्यांनी कशाची पैदास मिळेल त्यांच्या शेवटी त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे धन्यवाद धन्यवाद मालक धन्यवाद